सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आता सफर करणार आहोत ARA टेकडीची. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ह्या नावाने ओळखली जाणारी ही टेकडी पुणेकरांच्या आणि विशेषतः कोथरूडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आज या टेकडीची सफर मी तुम्हाला घडवून आणणार आहे. तुम्हाला दिसतायत वेगवेगळी टेकडीवरची दृश्य. आता मी इथे थोडासा एक वेगळा प्रयोग केलाय, ड्युएल कॅप्चर मोड इथे वापरलेला आहे. सो इनसेट मध्ये मी तुम्हाला दिसतोय आणि हे एक विस्तृत पठार आहे आणि साधारणपणे मध्यावर आपल्याला हे दृश्य दिसतं. तुम्ही पाहू शकता की इथे कोणीतरी मागच्या बाजूला एक धावपट्टू रनर आहे. रनिंगच्या प्रॅक्टिससाठी हे खूप छान ठिकाण आहे, कारण याच्यामध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला चढ उतार अनुभवायला मिळतात. आता हा धावपट्टू चढावर चाललेला आहे आणि आज छान वातावरण आहे. कालच पाऊस पडून गेलाय पण फारसा चिखल नाही आहे. मागच्या बाजूला तुम्हाला दिसतंय ती लॉयला शाळा आहे. त्या शाळेचं एक छानसं फुटबॉलचं ग्राउंड आहे, त्याची पण काही दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहेत या सफारीमध्ये. आणि आता आणखीन एक थोडंसं जवळून आपण पाहतोय, वेगवेगळे पक्षी दिसत आहेत आणि हा एक मोठा चढ आहे. दोन आपल्याला इथे पर्याय उपलब्ध असतात की एक हा आता हा तुम्हाला चढ जरा थोडासा जाणवत असेल व्हिडिओमध्ये. ह्या व्यतिरिक्त एक दुसरी वाट आहे, तिथे फारसा चढ नाही आहे, म्हणजे हे दोन्ही ऑप्शन्स तुमच्याकडे असतात. आणि हा चढ चढून गेल्यावर आपण एका सुंदरशा अशा स्पॉटला येतो आणि तिथून आपल्याला सगळा गणेशखिंड रोड आणि विशेषतः पाषाण रोड, लॉयला शाळा या सगळ्या गोष्टी तिथे दिसतात. तिथे मेट्रोचं पण काम चालू आहे आणि मेट्रोचे खांब पण आपल्याला तिथे दिसतात. आणि विशेषतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो मनोरा आहे, जो पुण्याचं एक प्रतीक मानलं जातं, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही पुणे हा विषय घेता तेव्हा सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हटलं की पुणे विद्यापीठाचा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मनोरा ही एक त्याची ओळख आहे. तर हे सगळं दृश्य आपल्याला आता इथून पुढे गेल्यावर दिसणार आहे. आणि आता चढ संपलेला आहे बहुतेक. हो, चढ संपलेला आहे आणि तुम्हाला जरा आवाज येत असेल की मला दम पण लागलेला आहे थोडासा. आणि एक असा क्षण येतो की पूर्णतः चढ संपतो आणि आपल्याला वेगवेगळी दृश्य दिसायला लागतात. हा जो मी तुम्हाला म्हटलं की मगाशी आपल्याला दिसणारं हे दृश्य पुणे विद्यापीठाचा मनोरा तुम्हाला दिसेल. पुणे विद्यापीठाचा खूप लांब आहे खर तर तो मनोरा, पण प्रयत्न करूयात आपण झूम करून बघण्याचा. आणि हो, थोडासा आपल्याला असा दिसतोय तो सुविख्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मनोरा. हे एक विहंगम दृश्य, लॉयला शाळा, त्यांचं फुटबॉल ग्राउंड आणि त्याच्या मागे असलेला पाषाणचा परिसर आणि पंचवटीचा परिसर. हा एक नेहमीचा सवंगड्यांचा स्पॉट आहे फोटो काढण्याचा. तिथून देखील हा मनोरा दिसतो आणि एवढा लांब असून आता असं फिकटच दिसतंय, थोडंसं ऊन वाढायला लागलेलं आहे. आणि एक छान फोटो मला आज इथे मिळाला की चतुर्श्रृंगीच्या मागे हे ट्रान्समीटर्स, ट्रान्सरिसिव्हर्स आहेत आणि त्याचा एक छानसा इफेक्ट आलेला आहे. असं वाटतं की काहीतरी तिथे घडलेलं आहे आणि असं आकाश यामध्ये धूर निर्माण झाला आहे असं काहीतरी मला ते वाटलं. आणि ही मुंग्यांची छोटी छोटी वारुळं बर का या टेकडीवर आता खूप तयार झाली. त्या वारुळाची सुरुवात दिसते तुम्हाला, दिसेल इथे छोट्या छोट्या काळ्या मुंग्या. अतिशय छान कॅप्चर झालेलं आहे, एक नवीन स्ट्रक्चर इथे बनवलं जात आहे मुंग्यांकडनं. दिसेल इथे छोट्या छोट्या काळ्या मुंग्या आहेत आणि ते इतकं छान दिसतं की त्या मुंग्या एक अन्नाचा कण घेऊन जात आहेत. थोडंसं काळजीपूर्वक पाहिलं तर तुम्हाला
ते अन्नाचे कण घेऊन जाणाऱ्या मुंग्या देखील दिसतील. आता मी हे वरतून शूटिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचे उंचवटे फारसे लक्षात येत नाहीत, पण हा जो तुम्हाला दिसतोय तो एक उंच भाग आहे त्या वारुळामधला. ही मुंगी तुम्हाला दिसेल बघा काहीतरी. आणि अशी खूप वारुळ आज मला दिसली टेकडीवर, आणि तुम्ही सुद्धा थोडस चालताना काळजी घ्या आणि त्या वारुळांना धक्का लागणार नाही आणि निसर्गाचं संवर्धन होईल याकडे पहा. या प्रकारे ते दिसतात. आणि आता आपण आलो चतुर्शृंगीच्या मागे, हा मनोरा आहे. आणि तुम्हाला हे जे दिसतंय थोडीशी तांत्रिक माहिती अशी की याच्यावर जे बसवलेले आहेत ते ट्रान्स रिसिव्हर आहेत. म्हणजे तुम्हाला या डिश ज्या दिसतात या यांचा अँगल जो आहे तो 90 डिग्रीजचा आहे, त्यामुळे या कुठून तरी एका दुसऱ्या मनोऱ्यावरनं सिग्नल घेतात आणि तो वृद्धिंगत करून त्या परत ट्रान्समिट करतात. आता हा नुसता रिसिव्हर आहे आणि या रिसिव्हरचं वैशिष्ट्य असं की हे छोटे बॉक्स बघताय तुम्ही, त्याच्यामध्ये प्री एम्प्लिफायर्स असतात की जेणेकरून येणारा जो सिग्नल आहे तो तिथल्या तिथे ऍम्प्लिफाय करता येईल. कावळा खरं तर असा दुर्लक्षीला जातो, पण आज मला एक कावळा आणि कावळ्याचा फोटो काढणं खूप अवघड असतं पण आज मला मिळाला. नंतर पारव्यांची पण इथे भरपूर झाडांवर अशी वसाहत असते आणि ते बसलेले असतात आणि मध्येच एकदम काय होतं त्यांना माहीत नाही, ते पटकन उडून जातात आणि वेगळाच एक आवाज करत, बघूयात येतोय का काही, असा आवाज करत ते उडून जातात. आता याच्यानंतर परतीची वाट सुरू झाली आपली चतुर्शृंगीच्या मंदिराच्या दिशेने ते मारुतीपर्यंत. आता हा परतीचा प्रवास सुमारे 2.5 ते 3 किलोमीटरचा आहे आणि इथून मात्र आता सगळा उतार आहे. आता आपण ARAIच्या पार्किंगकडे चाललेलो आहोत. माझ्या बरोबर मागे ARAI म्हणजे मगाशी आपण जिथून सुरुवात केली होती ते ठिकाण आहे. आणि हा टेकडीवर येणारा रस्ता आहे, हा पौड रोडवरनं वरती येतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सगळ्या तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि मी प्रयत्न करेन की असाच एक छानसा डिटेल्ड व्हिडिओ माझ्या सवंगडी मित्रांबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. पण हॅव अ गुड डे, तुमचा दिवस आनंदात जाओ. बाय, सी यू, थँक्यू. प्रदीप खराडे ह्या माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.